चला या पुढं नाव सांगा. मानव पारू पारोती. अहो तुमचं नाही काही, विद्यार्थ्याचं नाव सांगा. हा विद्यार्थी. हा मावाला लेख आहे त्यो किसन्या. पूर्ण नाव सांगा ताई. सबन नाव हाय श्री कृष्ण पांडुरंगराव शेंडोळे पारखेड. वा वा छान. बर मग आता तो कोणत्या वर्गात आहे? तिसऱ्या वर्गात आहे. हा अहो हा की नाही, तिसरीचाच वाटप चालू आहे बरं, पण तिसरीतल्या तो कोणत्या तुकडीत आहे ते सांगा म्हटलं मला. ते तुकडीच तर नाही माहित लेख मॅडम मले. तुकडी. अहो हे काय हो, कसे पालक तुम्ही? हा तुम्हाला साधारण शिक्षिकेचं नाव माहित, नाव तरी माहित आहे का? शिक्षिका नक्की तर नाही माहित मले. आपण हा 30-11 महिन्यात आले ते ना त्या केतकर मॅडम ना डरेस देलता त्याले. केतकर मॅडम तर मीच आहे हो. केतकर मॅडम नसेल, तुम्हाला त्या केवट मॅडम न दिला असेल. हा हा आता बरोबर आहे. अच्छा तो तिसरी ब मध्ये आहे ना, श्री कृष्ण पांडुरंग. हा चला करा मग इथे सही. मा अंगठा हाय मॅडम. सही कोणाच्या बापाले जमते. बर मग असं करा, इथे अंगठा टेकवा. बर 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 केलं तुम्ही लवकर आलात. हा चला या इकडे, हे घ्या तुमचं सामान घ्या तुम्ही. मॅडम बाई काय काय भेटते व या थैली मंदी? या थैलीत की नाही, 5 किलो तांदूळ मिळते, 1.5 किलो मुगाची डाळ मिळते आणि 1 किलो चणे पण मिळते. मग थैली पुढे करा बरं तुमची. हाव हे तर झालं, पण एवढ्यानं भागते काय मॅडम? तेवढं तेला गिलाचं बी जमवा लागत होत ना. 40 अन 2 लागतात ना एका पावाले. हा बरोबर आहे पार्वताबाई तुमचं, पण जो माल येतो ना तोच आम्ही देतो. काय काय द्यायचं ते आम्ही नसतो ठरवत काय. हाव खरंय ते तुमचं बी म्हणा, पण आता नुसत्या कोळ्या दाळ दाण्याची खिचडी कशी बनीन बरं तुम्हीच सांगा. हो हे बरोबर आहे तुमचं, पण हे सरकारी काम आहे ना, जेवढं वरून आलं तेवढंच आम्हाला द्यावं लागते आणि तेच आम्ही करू शकतो, आमच्या हातात काही नाही बरं. मग सरकारले हे तुम्ही ना सांगायला पाहिजे ना मॅडम. शाळा सुरू असली की आयती वयती खिचडी करून देतेच की नाही सरकार. ता कस मग तेल मीठ जिरं मोहरी मसाला तिखट हळद सबनच देत जाय की नाही शाळेत पाठवून. मग आता द्यायला पाहिजे की नाही आम्हाला घरी सगळंच? कच्चे दाय तांदूळ खाऊन कसं होईन पोषण लेकरायचं सांगा बरं तुम्हीच. कमाल आहे बाई तुमची तर, हे माझ्या लक्षातच नाही आलं हो. बाबा आता तुम्हीच एरी तेरी दंकाळी आचरी निष्ठू शिवाल्या 2 बाया यायचा खर्च कमीच झाला की नाही सरकारचा? आता मग त्याच्या बदल्यात एवढं देवावं का नाही सरकारनं? तुम्ही ना खरंच सांगायला पाहिजे बो वदरच्या साहेबाले हे. वा 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 लक्षात बोलल्या हो पार्वताबाई तुम्ही. नाही मी की नाही आता हे वरती सांगणारच आहे, आणि एवढंच काय तर खिचडी मध्ये टाकण्यासाठी दर आठवड्याला तुम्हाला बाजाराची थैली देखील घरपोच पाठवण्याची व्यवस्था करायला सांगते बरं. शाळेमध्ये कसा हिरवा हिरवा भाजीपाला टाकत होतो शाळेत, खिचडी मध्ये बिलकुल तसाच. मग ते लयच चांगलं होईन पाय मॅडम, लयच चांगलं होईन मग तर. बर पण का हो पार्वताबाई तुम्हाला सुद्धा मी खूप दिवसापासून एक गोष्ट सांगत होते, ती कशी लक्षात येत नाही तुमच्या? कोणती गोष्ट बा मॅडम? कामाच्या वडीत देण्यात राहत नाही बा माझ्या काहीच. अहो हा कृष्णाचा घरी अभ्यास घ्यायची म्हंटल, त्याने एकही स्वाध्याय त्याचा पूर्ण केलेला नाही, दीक्षा ऍपवर एक सुद्धा पोर्शन त्याने सोडवलेला नसते, आणि तुम्ही त्याचा काहीच घरी करून घेत नाही, अजिबात अभ्यास घेत नाही तुम्ही त्याचा. माय आमावाला तो फोनच बिघडला माय मॅडम. हपा कानी 2 महिने झाला बाय बिघडून. निरा ते चिळे माकोळे पावपाव लेकराईनं पार पुद्दा पाळला त्या डब्याचा. हा हो हो हे तर मला माहित आहे, म्हणूनच मोबाईल नसणाऱ्या मुलांना शाळेतून आणा आणि
पेपर आणि स्वाध्याय पुरवत असतो. 4 वेळा निरोप पाठवून सुद्धा तुमच्या घरचं कोणी कोणी आलं नाही पेपर घ्यायला. आणि आज बरं तुम्हाला रिकाम पण मिळालं हो थैली घेऊन शाळेत यायला. बर मॅडम येते मग आता. हा वदवून राहिलं मले आजूक सारे काम पडून येतं घरचे. पाठवते मग मी किसण्याले पेपर घ्याले पाठवी ना घरी सापडला तर. तेवढं ते पुढचा कोटा आलं की करजा मले फोन बाकी यादीनं. ते पुढचा कोटा येईन कधी मॅडम फोन करजो हा मले. बरं बरं.